आशा भोसले यांनी माझा बाळ या मराठी चित्रपटातून गायनाची सुरुवात केली त्यांनी गोकुळचा राजा या मराठी चित्रपटात पार्श्वगायन केले त्यानंतर आशा भोसल्यांनी हजारो मराठी चित्रपट संगीत भावगीत गायले आहेत त्यांनी हिंदी चित्रपटातही अनेक गाणी गायली आहेत पण त्या काळात हिंदी चित्रपट संगीतावर लता मंगेशकर शमशाद बेगम गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या त्यामुळे आशाताईंना संधी मिळणे अवघड होते त्यामुळे त्यांना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताई पुढे होते त्यावेळी त्यांच्या मुलाची जबाबदारी स्वतःच्या आयुष्यातील अडचणी यांचा सामना करीत त्यांनी ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वबळावर आत्मविश्वासाने यशस्वीपणे पेलून दाखवले मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या मराठी संगीत नाटकातील नाट्यसंगीत ही आशा भोसले यांच्या आवाजात नोंदली गेली आहेत एकोणीसशे पन्नासच्या काळात आशाताई आणि लताताई या मराठी चित्रपटासाठी मुख्य पाशवी गायिका होती आशा भोसले यांना एकोणीशे साली माननी या मराठी चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला काला बाजार लाजवंती नव दोग्या चलती का नाम गाडी सुजाता हे आणि असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले अनेक संगीताकाराबरोबर काम केले अनेक कवीच्या काव्यरचना सुराचे गोंधन दिले दम मारो दम दिल चिजके आहे मेरा कुछ सामान अनेक गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले तरुण आहे रात्र अजूनही जीव लगा राहिले रे दूर ही वाट दूर जाते फुल्ले रे हे शण माझे जिनी जिनी वाजे गेले द्यायचे राहुनी गंध फुलांचा गेला सांगून आज कुणीतरी यावे एका ताळ्यात होती अशा लोकप्रिय मराठी गीतांची यादी प्रचंड आहे रेशमाच्या रेगणीतला लावणीतला ठसका सैनिक हो तुमच्यातला कृतज्ञता भाव केव्हा तरी पाटेतली हुरहुर जे वेड मजला लागेलीची गोडी